नमस्कार, मैं हूं अमृत शर्मा। आप देख रहे हैं एसटीएस टाइम्स। भिवंडी शहर में कोरोना वायरस का संकट काफ़ी तेज़ी से बढ़ रहा है, जिसके चलते कोविड-19 के पेशेंट भी काफ़ी तेज़ी से बढ़ रहे हैं। इस तरह से हम देख रहे हैं कि भिवंडी शहर में कई सारे अस्पताल बंद पड़े नज़र आ रहे हैं और कई सारे अस्पताल पेशेंट को लेने में आनाकानी कर रहे हैं। इसी के चलते भिवंडी शहर के निजामपुरा क्षेत्र के नगर सेवक बाबा बाउद्दीन ने वहाँ पर स्थानीय हॉल में एक मोहल्ला क्लिनिक चालू किया, जिसमें कोविड-19 और ऑक्सीजन के पेशेंटों को लिया जा रहा है और वहाँ पर इलाज किया जा रहा है। आइए देखते हैं एक रिपोर्ट, क्या कहना है स्थानीय नगर सेवक का। ये आरोप में सत्य आरोप है, कारण ये आज 10 दिवस झाले आम्ही एक मोहल्ला क्लिनिक स्टार्ट के लिए निजामपुर अनवर बुबरे हॉल मध्ये। आमसे जितके एरिया से जीपीज है, त्यात आमचा एक MD डॉक्टर पण आहे, बरोबर आहे। माझे सेंटरचा रिकॉर्ड आहे की कमीत कमी 12 ते 14 लोकांची मृत्यू इथेशी झालेली आहे। कशाला त्यांना कुठेही भिवंडीत बेड नाही भेटला आणि त्यांच्या ऑक्सिजन जे लेवल सॅच्युरेशन रेट लेवल आहे ते 50 किंवा 40 वर आहे। तर जे काल मी हे केलं ते आरोप सत्य आरोप आहे आणि हे रिकॉर्ड आहे। तुम्ही जितके कब्रस्तान आहे, जितके स्मशानभूमी आहे, तुम्ही एक व्हिजिट करा आणि तुम्ही 1 तारखेपासून आजपर्यंत किती लोकांची मृत्यू झालेली आहे आणि काय त्यांना काय सिम्पटम होतो तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही मला हे करा की नाही बाबा हे सत्य आरोप। नक्की काय असेल, म्हणजे आतापर्यंत किती रुग्णांचा मृत्यू झाला असतो? कमीत कमी माझा म्हणणं आहे, कमीत कमी भिवंडीत 10-15 दिवसात कमीत कमी म्हणतो मी 350 ते 400 लोकांची मृत्यू झालेली आहे। मग अशा वेळेस महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था जी आहे ती दुरुस्त न करता लॉकडाऊन सारखा जो निर्णय घेतला गेला काय सांगा? तर तुम्ही लॉकडाऊन करणार पण पालन कोण करणार लॉकडाऊनचा? पब्लिकला करणार आहे, फक्त हे करायचं आहे, पब्लिक करणार नाही लॉकडाऊनचा। तुम्ही काय लॉकडाऊन काय पर्यायच नाही, लॉकडाऊन पर्याय नाही। पर्याय हे आहे की तुम्ही तुमची जे मेडिकल फॅसिलिटी आहे ते तुम्ही एकदम युद्ध पातळीवर तुम्ही एकदम ओपन हे करा की बाबा जे हॉस्पिटल आहे तुमच्याकडे स्टाफ नाही, चला स्टाफ आम्ही तुम्हाला देतो आहे, चला तुमचं हॉस्पिटल स्टार्ट करा। हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे की आमचा स्टाफ घाबरतो आहे, बरोबर आहे। महानगरपालिकेला तर स्टाफ नाही, स्टाफ त्यांना द्या, ठीक आहे। नंतर तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही फला हॉस्पिटल कोविड केलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो आहे भिवंडीत सिटीच्या लिमिटमध्ये आज फक्त एक हॉस्पिटल ऑपरेटिव्ह आहे। कुठला आहे तो? वरला देवी हॉस्पिटल, अटलांटिस हॉस्पिटल तो पुण्यामध्ये, वैद हॉस्पिटल तो कुठेशी आहे? कोणमध्ये। SS आज चालू करणार आहे तो कुठेशी आहे? कालेडला आहे। अरे तुमचे करे 105 हॉस्पिटल आहे भिवंडीत, रजिस्टर्ड हॉस्पिटल 5 किंवा 10 वरती खालती, आणि तुमचे करे एक पण हॉस्पिटल नाही ऑपरेटिव्ह। फक्त तुमच्याकडे काय आहे? आय जी एममध्ये 100 बेड आहे, 100 बेडपैकी तुमच्याकडे फक्त 32 वर ओ टू आहे। आता 27 काम चालू आहे, 105 दिवस झाले या महामारीला, तुम्ही 100 बेडला ओ टू नाही देऊ महानगरपालिका किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट। तर तुम्ही सांगतात आम्हाला की आम्हाला आता 350 बेडचं आम्ही एक नवीन क्वारंटाईन सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर उभा करणार आहे, चांगली गोष्ट करा, पण तुमच्याकडे मशिनरी कुठे? तुमच्याकडे स्टाफ कुठे? काय केलं पाहिजे आता? काय केलं पाहिजे? सगळ्यात फास्ट पद्धतीवर जे हॉस्पिटलवाले सांगतात आम्हाला आपल्याला की आमच्याकडे स्टाफ नाही, त्यांना स्टाफ द्या, त्यांना सांगा मी तुम्हाला नर्स देतो आहे, डॉक्टर्स देतो आहे, तुम्ही साहेब तुमची मशिनरी आम्हाला द्या, तुम्ही लीडर, तुम्ही तुमचं हॉस्पिटल आहे तुमच्या अंडरमध्ये घ्या आणि हे हॉस्पिटल चालू करा। सगळ्यात एकदम सोपं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जे ऑक्सिजन सेंटर सुरू केले, नक्की 10 दिवसात किती रुग्णांना तुम्ही रोज 11 ओटूवर कमीत कमी 1215 लोक ओटूवर आहे इथेशी, ठीक आहे। आणि जे जर्नल आहे ज्यांना ताप आहे, ज्यांना सर्दी आहे, खांसी आहे, खोकला आहे, बरोबर, ते 50 किंवा 60 लोक इथेशी येत आहे। ते आम्ही काय सिस्टम केलेलं आहे की बाबा लोकांना ऑक्सिजन नाही भेटत आणि बेड नाही भेटत, ठीक आहे। ते इथेशी आले सेवा आपण इथं ऑक्सिजनच्या माध्यमातून लोकांना देत आहे। काय की जे पेशंट येतात त्यांचं ऑक्सिमीटर ऑक्सिजन सेचुरेशन चेक करतात, बिलो 90 आहे त्याला ताबडतोब आम्ही उपचार देतो इथे ऑक्सिजन यावं। त्याच्यानंतर अगर तो फ्लक्चुएट होतो तर दुसरा साधन आपल्याकडे काय नाही, तो बाबा बाऊदीन जे आहे आपले कार्पोरेटर, जे फोन करून जो हॉस्पिटलमध्ये जागा खाली आहे
तिथे ताबडतोब रिफर करतात. ज्या पद्धतीने आता हे तुम्ही सेवा देता इथले जनरल प्रॅक्टिशनर असलेल्या विभागातले, कशा पद्धतीची तुमची मोफत अशी विनामूल्य सेवा देता? आत्तापर्यंत तुम्ही या ठिकाणी किती लोकांना उपचार केले असते? आता असं आहे, तुम्ही सांगू शकणार नाही, रोजचे 40, 50, 45, 35 असे पेशंट येतात, त्यांना उपचार देतो आम्ही. हा जे आहे हा मोहल्ला क्लिनिक हे प्रत्येक वार्डमध्ये चालू व्हायला पाहिजे. आमच्याकडे पेशंट कुठे शांतीनगर, गैबीनगर, दर्गा रोड, झाडीपाड तिथून येतात. हे जितके वार्ड आहेत तिथे कार्पोरेटर चालू केले तर लोड वाढून जातो आणि ते काम जास्त फास्ट होतं.